स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांना मान्यता देण्यात आलेली आहे, त्यांचे सेवा प्रवेश त्याचबरोबर सेवा वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। 2022 विद्यार्थी मित्रांनो नगर विकास विभागामार्फतचा हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। पनवेल महानगरपालिका अंतर्गत तुम्ही जर या ठिकाणी पदांना अप्लाय करणार असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। याच्यामध्ये जवळपास विद्यार्थी मित्रांनो 1000 वरती नवीन पदांचा सुधारित आकृतीबंध प्रसिद्ध केला गेलेला आहे। याच्यामध्ये पहा, नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पनवेल महानगरपालिका क्षेत्राच्या नागरीकरणात झालेली वाढ। तर आता तुम्ही पनवेल महानगरपालिकेमध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी ही जाहिरात जशी सुटेल तशी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती दिली जाईल। तुम्ही इतर महानगरपालिकेमधून असाल तर तुमचा जिल्हाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, त्या जिल्ह्याची माहिती आली तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल। तर आता पनवेल महानगरपालिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो नवीन नागरीकरण झालेलं आहे, त्याचबरोबर लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आहे। राज्य शासनाचे महत्त्वाचे उपक्रम संस्था प्रकल्प यामुळे पायाभूत सुविधांवर पडणारा ताण तसेच लोककल्याणकारी व गतिमान प्रशासन म्हणून नागरी स्थानिक संस्थेची भूमिका पार पाडताना पनवेल महानगरपालिकेला आवश्यक असलेल्या पदांबाबत शासन निर्णय दिनांक 16/3/2021 अन्वये 1042 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी पहा, पनवेल महानगरपालिकेने 16/3/2021 काय केलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 2021 आवश्यक असलेल्या पदांबाबत मागणी केलेली होती, तर त्या पदांचा सुधारित आकृतीबंध या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्याला 1042 पदं जी आहेत त्या आकृतीबंधामध्ये मान्यता त्यांनी दिलेली आहे। तर याच्यामध्ये कुठली कुठली पदं असतील, त्या पदांची शैक्षणिक पात्रता काय असेल, ही पदभरती कशी करायची, ही सर्व माहिती जवळजवळ या GR मध्ये दिलेले आणि हा GR जो आहे जवळजवळ 62 पेजेसचा GR प्रसिद्ध झालेला आहे आजच्या तारखेला। याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरतीही देत आहे, तिथून तुम्ही ही सर्व माहिती याबद्दलची पाहू शकता। तर पहा, शासन निर्णय झालेला आहे, पनवेल महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका अंतर्गत या ठिकाणी शासन मान्यतेसाठी सादर केलेले प्रारूप व सेवा प्रवेश यामध्ये आवश्यक सुधारणा करून सोबत महानगरपालिका सेवा नियम देखील त्यांनी जोडलेले आहेत, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती दिलेली आहे। जवळजवळ 62 पेजेस आहेत ही सर्व, याच्यामध्ये कुठली कुठली पदं असतील, कुठली पदं सरळ सेवेने भरायची, कुठली पदं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुनर्नियुक्तीने भरायची, त्याबद्दलची ही माहिती त्यांनी दिलेली आहे। या ठिकाणी पहा, जसे की विद्यार्थी मित्रांनो पदोन्नतीची पदं आहेत, प्रतिनियुक्तीची पदं आहेत आणि या ठिकाणी नामनिर्देशन सरळ सेवाची पदं आहेत। जसं की लिपिक टंकलेखक हे पद आहे, सरळ सेवेने भरायचे, 75% पदं भरली जाणार आहेत त्याच्यामध्ये। तर त्याची शैक्षणिक पात्रता काय लागेल, कोणत्याही शाखेची पदवी, त्यानंतर मराठी टंकलेखन 30 आणि इंग्रजी टंकलेखन 40, मराठी भाषेचे ज्ञान आणि MSCIT, हे अशा पद्धतीचं क्वालिफिकेशन तुम्ही आत्ताच विद्यार्थी तुमचं चेक करून घ्या। जाहिरात लवकरच याची प्रसिद्ध होईल। जवळजवळ 1042 पदं त्या ठिकाणची आहेत। आता यामधील किती पदं विद्यार्थी मित्रांनो प्रतिनियुक्तीची, पदोन्नतीची आहेत आणि सरळ सेवेची रिक्त पदे किती आहेत, त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो पदांची जाहिरात जी आहे ती लवकरच प्रसिद्ध केली जाईल। त्यासाठी हा शासन निर्णय त्यांनी दिलेला आहे, सर्व माहिती त्यांची मान्य केलेली आहेत, मागण्या ज्या आहेत त्या। त्यानंतर पहा, लघु लिपिक टंकलेखक आहे, तर सरळ सेवेची जेवढी पद आहेत, जसं की शिपाई हे देखील पद आहे, 100% पद भरलं जाईल सरळ सेवेनेच, याच्यामध्ये फक्त 10वी उत्तीर्ण तुम्हाला मागितलेलं आहे त्यांनी आणि मराठी भाषेचे ज्ञान। त्यानंतर बाकी अजून पद आहेत, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी, सर्व ही जी पद आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याची माहिती दिलेली आहे, त्याची शैक्षणिक पात्रता या GR त्यांनी दिलेली आहे। तुम्ही सविस्तरपणे हा GR जो आहे तो वाचू शकता, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। अजून तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। जाहिरात जशी प्रसिद्ध होईल तशी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत मित्रांनो काय केली जाईल, प्रसिद्ध केली जाईल। याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की आरोग्य विभागाचा समावेश आहे का, त्याचबरोबर इतर विभागांचा समावेश आहे का, तर सर्व विभागांचा समावेश आहे। सार्वजनिक परिचारिका पहा, आरोग्य सेवा, प्रत्येक डिपार्टमेंटची जेवढी पदं आहेत ना त्या ठिकाणी, परिचारिका ANM आहे, त्यानंतर औषध निर्माता आहे, सांख्यिकी अधिकारी आहे, वॉर्ड बॉय आहे, सर्व पदांची माहिती त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे। तर हा GR जो आहे तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या, ज्याच्यामध्ये तुमची सर्व शैक्षणिक अर्हता वगैरे काय लागणार आहे त्याबद्दलची सर्व माहिती दिलेली आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षाबद्दल माहिती आहे, त्या सिलेबसबद्दल माहिती आहे, सर्व माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देत आहे मी किंवा टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला शेअर करत आहे। धन्यवाद।